मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा जी बी स्टोरी टेलर या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे. आजच्या आपल्या गोष्टीचं नाव आहे पिंपळवन एक रहस्य, लेखिका धनश्री लोहाटे. पण गोष्ट सुरू करण्याआधी जर कोणी या चॅनलवर पहिल्यांदाच आलेले असाल तर त्यांनी ह्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग अजिबात वेळ न घालवता गोष्टीला सुरुवात करूया. रणरणत्या उन्हात शेवंता डोंगराचा कडा चढत होती. तापलेल्या मातीत पाय चटकावत होते. डोक्यावर एक लोखंडाचं घमेल आणि त्यामध्ये पाणी पिण्याची कापड गुंडाळलेली बाटली. आज तिला जरा उशीरच झाला होता घरचं आवरायला. घाईघाईमध्ये भाकरीवर भाजी न घेता एक तळलेली मिरची आणि कांदा घेऊन घमेले डोक्यावर घेतले. पायात चप्पल सरकवत ती निघाली. मनात विचार करत होती पाणी पडाया फकाश ती एक महिना बाकी आहे. लाकूड फाटा जमा करून ठेवावा लागल. मागचे तीन चार दिवस सतत ती डोंगरावर जाऊन लाकडाची मोळी घेऊन येत होती. आज शेवटची खेप होती. आजच्या आणि पाऊस पाणी संपेपर्यंत लाकूड फाट्याची काळजी नव्हती. डोक्यावरचं घमेलं झाडाखाली टेकवून घामाने चिंब भिजलेली शेवंता जरा विश्रांती म्हणून थंड सावलीत विसावली. ऊन डोक्यावर होती. दूरदूरपर्यंत चिटपाकरूही दिसत नव्हतं. भयान शांतता होती. मध्येच वेळूच्या बनातून पानांची शिळ वाजल्यासारखी सळसळ ऐकू येत होती. शेवंताने पाणी तोंडावर मारले आणि पाणी प्यायली. बसल्या बसल्या अंदाज घेत होती कोणती कोणती वाळलेली लाकडे जमा करायची. ती उठली आणि लाकडे जमा करायला लागली. थोडेफार लाकडे जमा झाली होती. वाळलेली पाने पायाखाली तुडवले जाऊन जर आवाज येत होता तेवढ्या शेवंताची नजर दूर गेलेल्या आणि याआधी कधीही न दिसलेल्या पायवाटेकडे गेली. सुन्न शांतता आणि दूरवरून कोणीतरी चालत तिच्याकडेच येत होतं. डोंगरावर या क्षणापर्यंत कोणीच नव्हतं शिवाय वाऱ्याच्या आणि वाळलेल्या पानांचा. भर उन्हात कोण येत असेल चेहरा ओळखीचा वाटत नव्हता. कोणीतरी बाई होती एवढं मात्र तिच्या लाल लुगड्यावरून समजत होतं. शेवंता तशी घाबरणारी नव्हती परंतु पिंपळवनाविषयी बरंच भयानक ऐकलेलं होतं. कोणी एकटं दुकटं तिकडे फिरकत नव्हतं. परंतु डोंगरापासून तर पिंपळवन काहीच अंतरावर होतं. त्यामुळे शेवंता थोडी भ्यायली होती. ती लाल लुगड्याची आकृती थोडी थोडी जवळ येत होती. तस तशी शेवंताला कुतूहल आणि भीती असं संमिश्र भावना निर्माण होत होती. ती आकृती जवळ आली आणि शेवंताचा जीव भांड्यात पडला. ती रखमा होती नायकाच्या पाड्यावरची रखमा. परंतु ती पिंपळवनातून का येत होती आणि जवळ येऊनही अशी बेसूर का बघत होती हे शेवंताच्या ध्यानात येत नव्हतं. तिला बळेबळेच विचारलं रखमा तू आणि इकडं कशी काय ग एवढ्या उन्हाची आणि अशी का बघतीय माझ्याकडं. रखमा डोळ्याची पापणी न हलवता एकटक शेवंताकडे बघत होती आणि म्हणाली काही नाही ग बया इकडं गाईला चरायला घेऊन आली होती. तू दिसली तर वाटलं चला बोलावं. तू इकडं काय करती चल तिकडं पिंपळवनाकडं. शेवंता रखमाला गेले पाच सात पावसाळे ओळखत होती. जेव्हापासून शेवंता लगीन करून आली होती तेव्हापासून त्यामुळे काही शंका शुंका न घेता तीही पिंपळवनाकडे सरपणाच्या लोभाने जायला तयार झाली. जणू काही मोहिनी घातली अशी शेवंता रखमाच्या मागे मागे जाऊ लागली. काहीही न बोलता एकमेकींच्या मागे पुढे त्या दोघी जाऊ लागल्या. शेवंताला तिचं घमेलं आणि पाण्याची बाटली घ्यायचीही शुद्ध नव्हती जणू. भयान शांत असलेली पायवाट तुडवत शेवंता रखमाच्या मागे मागे जात होती. समोरचं हिरवं कस गर्दरान जणू काही पाचूची शाल पांघरून धरती निवांत पवडली आहे अशी भासत होती. परंतु त्यामध्येही कसला तरी शाप असल्यासारखं वाटत होतं. त्या समृद्ध हिरवळीकडे बघून भयान कसली तरी अशुद्ध वायू माजवण करतोय असं वाटत होतं. शेवंताला कसलाही भान नव्हतं. रखमा शेवंताला घेऊन पिंपळवनात असलेल्या एका कुठल्या तरी दगडांनी बांधलेल्या एका अतिशय जुनाट वास्तूकडे घेऊन गेली. फार जुनी होती ती वास्तू. भयान जणू काही सावज टिपायला आवासून उभी असलेली एक चेटकीनच. शेवंताला कसलेही भान नव्हते आणि रखमा बेसूरपणे त्या वास्तूकडे बघत होती. जसे काही वर्षानुवर्षे
मातीचे धागे दोरे त्या वास्तूशी गच्च बांधलेले आहेत. एक जोराची वाऱ्याची झुळूक येते आणि शेवंताची तंद्री भंगते आणि अचानक तिला जाग आल्यासारखं होते. ती इकडे तिकडे बघते तेव्हा तिला उमगते की ती पिंपळवनात पोहोचली आहे. ती घाबरते, देवाचा धावा करते. समोर तिला रखमा पाटमोरी दिसते. ती तिला हलवून हलवून विचारते, मला इकडं कधी आणली, तू बोलत का नाही? रखमा, आग बोल ना, मला भ्या वाटते. पिंपळवनात का आलोय आपण आणि हा चिरेबंदी वाडा कुणाचा? म्या जाती घरला, तू येत असशील तर चाल, नाहीतर म्या एकटी जातिया. आणि शेवंता जायला निघाली. ऊन कल्ली होती. शेवंताला घरची ओढ लागली होती. घरी जाण्यासाठी ती सपासप पावली टाकत होती, परंतु जसे काही ती गोल घुमटात अडकली आहे अशी तिथेच तिथे फिरत होती. समोर जाऊ शकत नव्हती, ती पुरती अडकली होती एका भयान शापाच्या जाळ्यात. आज बरोबर 25 वर्षाआधी शेवंताच्या गावात एक लग्न करून नवी नवरी आली होती. तिचे नाव सुमन होते. दिसायलाही अगदी सुमन सारखीच, नाजूक बांधा, सुवर्ण कांती रंग, लांब केश संभार, गुलाब कली सारखी नाजूक ओठ. गावात अनेक जणांना तिच्या सौंदर्याने वेड लावले होते. परंतु म्हणतात ना, जगात कोणत्याच गोष्टीला पूर्णत्व नसते, असे सुमनचे होते. त्या सौंदर्यामागे तिच्या आईची काळी जादू होती. दर महिन्याच्या शेवटच्या रविवारी मध्यरात्री सुमन एकटी या पिंपळवनात यायची कसलीशी आघोरी पूजा करायला. त्या पूजेमुळे तिचे सौंदर्य अधिकाधिक निरखत होते. ती अधिकच सुंदर होत होती. लोक तिच्या मागे अधिकच वेडे होत होते. सुमनला दिवस राहिले, मूल पोटात वाढत होतं, परंतु तिच्या आईची सक्त ताकीद होती. मूल हो द्यायचं नाही, नाहीतर तिचं ते अचंबित करणारं सौंदर्य नाहीस होईल. तिनेही आईचं ऐकलं. मूल जन्मताच पिंपळवनात नेऊन स्वतःच्या हाताने तो चिमुकला जीव घेतला. परंतु मूल तर जन्मलं होतं, तिचं काही क्षणातच ते सौंदर्य नाहीस झालं. ती अगदी कुरूप दिसू लागली. तिचा तिलाच राग येत होता. गावातील स्त्रियांना तर तिचा आधीपासूनच राग येत होता, कारण त्यांच्या घरचे पुरुष सुमनच्या मागे वेडे झाले होते. ते तिचं रूप पाहून गावातील स्त्रियांनी तिला पिंपळवनात झाडाला बांधून उभी पेटवून दिली. तेव्हापासून पिंपळवनात तिचा अतृप्त आत्मा त्या चिरेबंदी वाड्यात कैद आहे. गावातील कोणतीही स्त्री तिथे चुकून आली किंवा आणली गेली तर ती पुन्हा परत गावात जाणं केवळ अशक्य होतं. शेवंताला तिथे त्या आभासी रखमाने आणली होती. शेवंता गावात जायला धडपडत होती, तिथेच फिरत होती. ऊन उतरायला लागले होते. सूर्य आपला दिवसभराचा कामाचा ताण सोडून परतीच्या प्रवासाला निघाला होता. तो एकच शेवंताला सोबती वाटत होता. तोही आता तिची सोबत सोडून चालला होता. ती परत थकून त्या वाड्यासमोर आली आणि निराश मटकन खाली बसली. अंधार पडायला सुरुवात झाली होती. पानांची मनात काऊर माजवणारी भयान सळसळ अंगावर काटा आणत होती. शेवंता देवाचा धावा करत होती. आता तोच तिला तारणार होता तेव्हा अचानक मागच्या झाडीतून एक किंकाळी ऐकू आली आणि शेवंता जास्तच घाबरली. तिला दरदरून घाम फुटला. मागच्या झाडीतून कोणीतरी सरर पळत होते. वाचवा वाचवा अशी किंकाळी ऐकू येत होती. मला नका मारू असं कोणीतरी आर्तस्वरात जोर जोरात ओरडत होत. शेवंता जे समजायचं ते समजली. ती पुरती अडकली होती. तो आवाज सुमनचा होता. पिंपळवनात जो कोणी आला तो आजपर्यंत परत फिरला नाही घराकडे, कायमच तिथेच त्या जाळ्यात अडकणार. आणि स्त्री तर सुमनच्या अतृप्तात्म्याने कधीच जाऊ दिली नाही, कारण स्त्रियामुळेच तिला आपला प्राण गमवावा लागला होता. शेवंता मनातून पुरती हादरली होती, परंतु संकट काळी कुठून ताकद येते देव जाणो. तिने हिम्मत करायचे ठरवले. ती म्हणू लागली, सुमन, तुम्हाला इकडं कशा पाय आणली? तुला काय हवं आहे? मला नको मारू, तू म्हणशील ते कराय मी तयार आहे. तुझी इच्छा पुरी करेल मी, सांग मला. फकत ती मला मारू नको. 3 वर्षाचं पोर आहे माझं घरी एकलंच. जाऊ दे मला, तू पण एक आई होतीस, असं कशा पाय करतीया? ही ऐकल्यावर जोरजोराने भेसूर रडण्याचा आवाज आला आणि कर्कश आवाजात सुमन म्हणाली, मला माझं पोर पाहिजे. पश्चतापाच्या आणि सुडाच्या अग्नीत मी रोज जळत आहे. मला माझं पोर पाहिजे. तू मला माझं पोर देण्याचं वचन दे. मी हे पिंपळवन सोडून कायमची निघून जाईल. शेवंता विचारात पडली, मी हिला मूल कुठून देऊ? हिचं पोर तर हिने स्वतःच्या हाताने गिळलं. शेवंता बोलू लागली, पण तुझं पोर तर तूच. सुमन म्हणाली,
तू मला वचन दे, बरोबर 9 महिन्यांनी तुला मूल होईल, ते मूल मला आणून देशील। तुला मान्य असेल तर ठीक, नाहीतर या वाड्यात तू कायमची बंदिस्त होशील इतरांप्रमाणे। सांग, तुला एक संधी देते मी। शिवंताला घरी जाणे खूप महत्वाचे होते, बाकी मूल द्यायचं का नाही नंतर ठरवता येईल म्हणून शिवंता राजी झाली। सुमन म्हणाली, तू राजी झालीस पण जर तू तुझं मूल मला आणून दिलं नाही तर तुझ्या सर्व कुटुंबाला गिळेन मी, हे ध्यानात असू दे। शिवंता राजी झाली मूल आणून द्यायला आणि चालायला लागली। घरच्या ओढीने काटे फुकटे तुडवत डोंगरावर आली आणि सरपण घेताच देवाचा धावा करत घरी जायला लागली। घरी पोहोचल्यावर नवरा आणि मुलगा वाट पाहत होता। तिला पांडूने विचारलं, शेवंता आज उशीर झाला आणि सरापण पण आणलं नाही, काय झालं? शेवंता काही न बोलता सरळ रांजणाकडे जाऊन हातपाय धुऊ लागली आणि पिंपळवनातलं एक स्वप्नासारखं विसरण्याचं ठरवू लागली। पण खरंच ते विसरणं शक्य होतं का? सुमन तिला विसरू देणार होती का? हे सर्व प्रश्न घेऊन रात्र काळोखात तुडुंब बुडली। उन्हाळ्याचे दिवस होते, भर दुपारी कैलास घामाने डबडबून शेतात मातीने भरलेले घमेले वाहून नेत होता। ऊन मी म्हणत होते, उन्हाच्या उष्मझळा शरीराची लाही लाही करत होत्या। गोठ्यातील जनावर अस्वस्थ होत होते। जवळपास एक लिंबाचं झाड सोडलं तर आजूबाजूला जवळपास एकही गर्द हिरवं झाड नव्हतं। कैलास जनावरांच्या हांबरड्याने भानावर आला। त्याने हातातील घमेले खाली ठेवून गोठ्याकडे धाव घेतली। त्याने एक एक करून दोन्ही बैल दावणीची सोडली आणि लिंबाच्या झाडाखाली नेऊन बांधली। त्या तळपत्या उन्हात लिंबाचं हिरवं कचगर्द झाड डोळ्यांना सुखावून जात होतं। कैलासने विहिरीवर जाऊन बैलांना पाणी घातले, स्वतःही पाण्याचे शिंतोडे तोंडावर मारून झाडाखाली क्षणभर विश्रांती घेत बसला। कैलास गावातील एक होतकरू मध्यमवयीन तरुण होता। वाडवडिलांची 3 एकर ओली तिची जमीन कसून स्वतःचा उदरनिर्वाह चालवत होता। नुकतंच 5 वर्षापूर्वी लग्न झालं होतं, बायको गुणी होती, सर्व आनंदाने संसार चालू होता। खंत फक्त एकच होती, कैलास आणि सुरेखाला मूल नव्हतं। लग्नाला 5 वर्ष उलटून गेली होती तरीही घरातील पाळणा हल्ला नव्हता। सुरेखा हल्ली जास्त बोलत नव्हती, गप्प गप्प असायची। कैलास तिला खूप समजून घ्यायचा, परंतु एका स्त्रीला मातृत्वाशिवाय पूर्णत्व प्राप्त होत नाही। दैवत नवसायस सर्व करून झालं होतं परंतु मूल होत नव्हतं। शेजारी बायका उगीच टोमने मारायच्या, सासू घालून पाडून बोलायची। या सर्व गोष्टीला कंटाळून कैलास दिवसाचा अर्धाधिक वेळ शेतकामात घालवत असायचा। आजही तो भर उन्हात शेतात काम करत होता। सुरेखा घरी होती। उन्हाळ्याचे सांडगे करणे, डाळी कडधान्ये यांना ऊन देऊन ठेवणे हे सर्व काम सासू तिच्याकडून करून घ्यायची। सासू घरासमोर असलेल्या झाडाच्या बुंद्याला टेकून काहीतरी निवडत बसली होती। सुरेखा डाळीला ऊन देत होती आणि गाई ढोर डाळी खाऊ नये म्हणून तिथे बसली होती। शेजारील गुणाबाई येऊन तिच्या सासूजवळ बसली। भर उन्हात पण झाडाखाली थंडावा होता। गुणाबाई सांगत होती, एक बाबा आहे ती चमत्कारी, त्याच्या उपायाने लेकरू होत्या। आज पतुरलई पोरीची ओटी लेकराने भरलीया, तुझ्या सोनाला घेऊन जा तिथं। नशिबात असन तर यावर्षी तुझ्या दारात पोर खेळल बघ। शेवंताबाईने या गोष्टी ऐकून विचार केला, काय हरकत आहे दाखवायला? सुरेखा आडोशाने हे सर्व ऐकत होती। तिच्याही मनात कुठेतरी आशेची पालवी फुटली। मुलासाठी ती आसुसलेली होती। सततचे टोमणे ऐकून तिचा जीव मेटकुटीला आला होता। मूल झालं तर सर्व ठीक होणार होतं, सासू सासरे समाधानी होतील, आपल्या जीवनाचं सार्थक होईल। नाहीतर सासू सासरे कैलासचं दुसरं लग्न लावायलाही कमी करायचे नाहीत। या विचारानेच तिच्या अंगावर शहारे आले। ऊन कल्ली होती, झळ कमी झाली होती। कैलास कामा टोपून गाई ढोरांना गोठ्यात बांधून चारा पाणी घालून घराकडे निघाला होता। सुरेखा संध्याकाळचा स्वयंपाक करण्यात गर्क झाली होती। सासू देवाचा दिवा घासत बसली होती। कैलास आला, रांजणातील पाणी घेऊन हातपाय धुवून ओसरीत असलेल्या लाकडाच्या खाटेवर बसला। लागली सुरेखाने त्यासाठी चहा आणला। हल्ली कोणीही कुणाशी जास्त बोलत नव्हतं, जर कुणी बोललंच तर भांडणे व्हायची नाहीतर कडवट टोमणे, त्यामुळे बोलणे टाळायचे। सासू देवाला दिवा लावायला आत गेली। आज आमोस्या होती त्यामुळे दाट काळू पसरला होता। दिव्याच्या प्रकाशात सासू सासरे आणि कैलासने जेवणी आटोपली। कैलास सुरेखला सोबत जेवायला आग्रह करत होता।
परंतु तिने नकार दिला। नंतर जेवते म्हणून सांगितले, सासरा मंदिरात झोपायला जायचा। सासू अंगणात खाटेवर विश्रांती घेत पडली होती। कैलास सुपारी फोडत अंगणात आईच्या पायथ्याशी बसला होता। सुरेखने आवरावर केली, सर्व उरलेले जेवण झाकून ठेवले। ती जेवली नव्हती। कैलासला हल्ली सुरेखाचं वागणं बदललेलं वाटायचं, परंतु मूलबाळ होत नसल्याने काळजीत असेल असं वाटून तो दुर्लक्ष करायचा। सुरेखाने घरात अंथरून घातले। कैलास आणि ती एकमेकांना न बोलता झोपायचा प्रयत्न करत होते। आजकाल त्यांच्यामध्ये प्रचंड आबोला आला होता। कुणी कामाशिवाय एकमेकांशी बोलत नव्हतं। कैलास दिवसभर कामामुळे थकला होता। त्याला थोड्याच वेळात झोप लागली। सुरेखा मात्र एकटक छताकडे बघत जागी होती। दिवा देव घरात तेवत होता। तिची हालचाल एकदम बदलली होती। अचानक ती भेसूर भासू लागली। तिने एक नजर त्या दिव्याकडे टाकली आणि दिवा झटदिशी विजला। ती कसली तरी वाट पाहत होती। तिचे ते केस अधिकच भयावह लांब दिसत होते। मिट्ट काळोखात तिचे डोळेच दिसत होते। तिने एक वेळ कैलासकडे पाहिले आणि ताडकन उठून बसली। चेहऱ्यावर कसला तरी वेगळाच आनोळखी भाव दिसत होता। तिने अंगावरचं पांघरून बाजूला सारलं आणि दरवाजा उघडला। मध्यरात्र झाली असेल। बाहेर मिट्ट काळोख होता। आमोशीची रात्र होती। रात्रीच्या अंधारात सुरेखा हळूहळू पावले टाकत अंगणात आली। सर्वजण गाढ झोपेत होते। ती आज एकदम भेसूर भासत होती। जणू ती सुरेखा नव्हतीच, दुसरीच अनोळखी कोणीतरी होती। केस कमरेच्या खाली लोळवणं घेत होते। सौंदर्य तर असं जणू मोहिनी भासत होती। ती सुरेखा नव्हतीच, कुणी गूढ स्त्री होती। तिचे सौंदर्य कुणीही पाहिले असते तर मोहित झाला असता अशी सौंदर्यवती होती ती। परंतु त्या सौंदर्याला कुठली तरी अशुभ शापाची झालर होती। कुठलं तरी शापी सौंदर्य। ती स्त्री हळूहळू गाववेशीवर आली आणि पायवाटेने डोंगराचा कडा चढून घनघोर अरण्यातून एकटी समोर समोर जात होती। भीत नव्हती, उलट तिला बघूनच भीती वाटत होती। सळसळणाऱ्या पाचोळ्याच्या आवाजात ती एकटीच कुठेतरी जात होती। वाटेवर तिच्या शिवाय कोणीही नव्हते। अनवाणी पायाने ती काट्या फुपाट्यातून भरभर पावले टाकत पुढे जात होती। चेहऱ्यावर एक अनामिक क्रूर हास्य पसरले होते। समोर एक काळोखाने भरलेले दाट जंगल अस्पष्ट दिसत होते। ते जंगल ओळखीचं वाटत होतं। होय, ते ओळखीचं जंगल दुसरं तिसरं काही नसून पिंपळवन होतं। होय, तेच पिंपळवन, सुमनच्या शापाने अपवित्र झालेलं पिंपळवन। एक रहस्यमय जागा। मुलाच्या आशेने अतृप्त असलेली सुमन वर्षानुवर्षे भटकत होती। परंतु आज ती कुठे होती? सुरेखाचा काय संबंध तिच्याशी? शिवंताचा काय संबंध तिच्याशी? ह्या सर्व प्रश्नांची सोडवणूक होईल आज। जसजसं पिंपळवन जवळ येत होतं तसतसं ती सौंदर्यवती अधिकच आक्रोशाने पावले टाकत पुढे जात होती। इकडे कैलासला जाग आली तर घरात दाट काळोख होता आणि सुरेखाही अंथरुणात नव्हती। त्याने दरवाजा उघडला आणि आजूबाजूला बघितले तर सुरेखा कुठेच नव्हती। त्याच्या काही लक्षात येत नव्हते एवढ्या रात्री सुरेखा नेमकी गेली कुठे। त्याने अंगणात झोपलेल्या शेवंताला उठवले आणि सुरेखा नाहीशी झाल्याचं सांगितलं। तिने भयानेच विचारले, आज आमोस्या तर नाही ना? आज आमोस्याच होती। तीही 17 वर्षातून एकदा येणारी अतिशय अशुभ आमोस्या। ती काय समजायची ती समजली। लगेच उठून हातात कंदील घेऊन गावकुसावर राहत असलेल्या मांत्रिकाच्या घरी गेली। जायच्या आधी तिने गावातील थोरली मंडळी सोबत घ्यायला कैलासला सांगितले। मांत्रिक आणि बाकी सर्वजण डोंगर कडा चढून घनघोर अंधार चिरत समोर समोर जात होते। कोणी काही समजू शकत नव्हते। कर्माचे फेरे पालटले होते। आज ना उद्या ही वेळ येणार हे सर्वजण जाणून होते। इकडे सुमन त्या वाड्यावर आली आणि जोरात वाड्याचा दरवाजा उघडला। भयान शांतता पसरली होती। आवाज कुणाच्या तरी विवळण्याचा येत होता। वाड्याच्या एका कोपऱ्यातून कोण विवळत होतं? ती सुरेखा होती। प्रसूती कळांनी विवळत होती। ती गरोदर होती। आजपासून 8 महिने आधीची गोष्ट आहे। नशीब म्हणू की दैवाचा फेरा, सुरेखाला दिवस गेले होते। तिचा आनंद गगनात मावेना। तिने ही गोष्ट कुणालाही सांगायच्या आधी डोंगरावरच्या देवीजवळ सांगायचे ठरवले होते। तिने त्यानंतर एक दिवस सांजवेळी आरतीचं ताट घेऊन डोंगर चढून मंदिरात जायला निघाली। सुरुवातीला गायीचे कळप गावाकडे जात होते, परंतु समोर गेल्यावर गायींच्या खुरांनी उडालेल्या धुळीशिवाय सोबतीला कोणीही नव्हते।
अंधार होत होता। तो समोरून कुणीतरी अस्पष्ट आकृती जवळ येत होती। काठी टेकवत टेकवत ती तिच्या जवळ येत होती। सुरेखाने जरा भयानेच विचारले, रखमा त्या तू इथं काय करत आहेस? रखमा बेसूरपणे तिच्याकडे पाहत होती कुठल्या तरी तंद्रीत। ती म्हणाली, पोरी माझी गाय शोधून दे, ती तिकडे गेली आहे पिंपळवनात आणि मला राज्याला दिसत नाही, तू चल माझ्या बरोबर। सुरेखा इच्छा असूनही तिला नाही म्हणू शकली नाही। हातातील ताट तिथेच टाकून ती रखमाच्या मागे मागे गेली। पिंपळवनातील वाड्यात ती तेव्हापासून कैद आहे आणि तिचे रूप घेऊन सुमन शेवंताच्या घरी राहते। गेले 8 महिने, आज हा सर्व खेळ संपणार होता। इकडे शेवंत आणि बाकी सर्वजण पिंपळवनात आली होती। कित्येक वर्षात ही मंडळी आज या जागेत आली होती। पिंपळवन होतं तसंच होतं, बेसूर, भयानक, शापित। सुमनचे किंचाळणे आजही सर्व लोकांना भासत होते। भयाने अर्धे अधिक लोक गर्भगळी झाले होते। शेवंता मात्र वाड्याच्या शोधात होती। थोडं समोर गेल्यावर तो वाडा नजरेस पडला। वाडा पूर्णपणे बंद होता। कुणाची आज जायची तयारी नव्हती। हिम्मत करून शेवंता दाराजवळ गेली, परंतु तो दरवाजा मानवी शक्तीने उघडणे केवळ अशक्य होते। त्यानंतर मांत्रिक समोर आला। त्यांनी कसल्या तरी उग्र दर्प असलेल्या अगरबत्त्या पेटवून मंत्र म्हणत दरवाजा उघडला। सर्वजण भीतभीतच आतमध्ये गेले। समोरचं दृश्य पाहून सर्वजण भीतीने थरथरत होते। सुमनला साडी परिधान करून यज्ञासमोर बसली होती। हाडांचा समिधा होता। आघोरी मंत्र म्हणून त्याची आहुती देत होती। ती अतिशय क्रूर बिबस्य भासत होती। जणू काही कित्येक वर्षांपासून कसल्या तरी अतृप्त इच्छेने जळत आहे असा भास होत होता। बाजूला कोपऱ्या सुरेखा वेदनेने विवळत होती। तिच्याकडे शेवटचे लक्ष गेले। तीही अचंबित होती। नेमका काय प्रकार आहे समजत नव्हते। कालच सुरेखा मुलावं म्हणून विनवण्या करत होती आणि आजही अशी गर्भार। कैला सुद्धा अचंबित होता, परंतु शेवंताला थोडा थोडा अंदाज येत होता नेमके काय प्रकरण आहे ते। त्या लोकांना तिथे पाहून सुमन अधिकच चिडली। जोरजोरात किंचाळत होती। जणू तिचे पूर्ण शरीर आगीत जळत आहे। मांत्रिकाने तिला थांबवण्याचा प्रयत्न केला, परंतु निरर्थक। तिची ताकद खूप वाढली होती। तिला फसवणीतून सर्वांची सुटका करावी हे त्याने जाणले। त्याने तिला समजावण्याच्या प्रयत्नात म्हटले, सुमन आम्ही तुझी माफी मागायला आलो आहोत। आम्ही खरंच चुकलो। तुला त्या दिवशी असं मारायला नको होतं। तू माफ कर आम्हाला, आम्ही तुझ्या शरण येतो। हे ऐकून सुमन जोरजोरात रडायला लागली। किंचाळत होती, तडफडत होती। जणू त्या वेदना ती पुन्हा अनुभवत आहे। या क्षणाचा फायदा घेऊन मांत्रिकने त्याच्या जवळील एका कुपीतील कसला तरी द्रव्य हातावर घेतले आणि मंत्र म्हणायला सुरुवात केली। ते भारलेले द्रव्य त्याने चपळाईने सुमनच्या शरीरावर टाकले। सुमन विरोध करत होती, परंतु तिचे काही चालले नाही। पुन्हा एकदा सुमन हारली होती। गावकरी जिंकले होते। सुमन त्या होमात नष्ट झाली। एक शेवटच्या आरोळी चौकडे सर्वांच्या कांठाळ्या बसवत हवेत विरून गेली। एका पर्वाचा अंत झाला होता। पिंपळवन सुमनच्या शापातून मुक्त झाले होते। तांबड फुटत होते। सुरेखाने एका गोंडस मुलीला जन्म दिला होता। मातृत्वाचं सार्थक झालं होतं। एक नवीन पहाट होती ती सर्वांसाठी। उन्हाच्या कोवळ्या तिरिपेत सर्वजण गावाकडेच निघाले होते। पिंपळवनाला कायमचा रामराम ठोकून पिंपळवन होते तिथंच होतं आपल्या नवीन मालकिनीच्या स्वागतास आतूर। मी एक नवीन चॅनल ओपन करत आहे, त्यावर तुम्हाला ॲनिमेटेड हॉरर स्टोरीज पाहायला मिळतील। त्या चॅनलची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे। चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। मित्रांनो, आज पुरतं एवढंच। तुम्हाला जर काही गोष्ट आवडली असेल तर नक्की लाईक करा। तुमच्यापैकी बरेचसे जण व्हिडिओ लाईक न करताच पळून जातात, पण हा जर व्हिडिओ तुम्ही लाईक केला तर मला जरा बरं वाटेल आणि असेच भारी भारी व्हिडिओ बनवायची माझ्यात एनर्जी येईल। त्यामुळे नक्की लाईक करा। आणि अजूनही कोणी या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसाल तर लगेच सबस्क्राईब करून टाका आणि बाजूची घंटी ती मात्र दाबायला विसरू नका। देवाची घंटी आहे ती। चला तर मग पुन्हा भेटूया अशीच एक आगळीवेगळी गोष्ट घेऊन पुढच्या भागात।